नमस्कार मित्रांनो, मी आजच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत। आणि आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे इथं माझ्या बाजूला इथं सर्व छोटी मुलं आहेत, ती गोट्यांनी खेळत आहेत। हे बघा, तर मग ते कसे काय गोट्यांनी खेळते ते आज आपण पाहणार आहोत। तर आपल्या बरोबर आहे तुझं इकडे बघ, इकडे आपल्यासोबत स्पर्श आहे। तुझं नाव काय? रुद्र। हाय रुद्र, तुझं? दिव्यांश। हाय दिव्यांश, तुझं नाव काय? आदित्य आहे। हा गुलशन आहे, आकाश आहे, आणि हा मोनू आहे। तर हे सर्वजण आज इथं गोट्या खेळणार आहेत, तर मी त्या तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे। तर चला तर मग आपण पाहूया ते कसे काय गोट्या खेळत आहेत ते। जेव्हा मी यांना पाहिलं तेव्हा माझ्या पण मला लहानपणीची आठवण झाली। मी कधी गोट्यांनी तर खेळलो नाही, पण बाकीचे खेळ मी खेळलेलो आहे, जसं की लगोरी, विटी दांडू, असे बरेचसे खेळ मी खेळलेलो आहेत। पण जेव्हा मी यांना आता पाहिलं तेव्हा मला पण असं वाटलं की आपण पण लहान झालो असतो तर असं काहीतरी खेळत असतो। त्यांनी या ठिकाणी एक त्रिकोण टाईप असं घर केलेलं आहे, आणि तिथून त्या सर्व गोट्या आहेत त्या सर्व फेकल्या जातात, आणि त्यानंतर त्या गोट्या जेवढ्या लांब जातील पुन्हा तिथून त्या गोट्या त्या घराच्या इथं, म्हणजे त्या जो त्रिकोण आहे त्याच्या इथं त्या फेकल्या जातात। राक्षस खेळू शकतो अशी लांब होती। लंडनला नाही, दिल्ली, चेन्नई, चेन्नई सुपर किंग, चेन्नई सुपर, चेन्नई का आरसीबी, आरसीबी भरला।